हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना योग्य मार्गावर, महिला विकास व महाराष्ट्र आणि देश विकासाच्या प्रश्नावर नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। भारतातील विचारसरणींपैकी 1992 नंतर द्विध्रुवीकरणात NDA आणि UPA अशा राजकीय आघाड्या झाल्या। 1998 म्हणजे आता 25 वर्ष झाली। त्यावेळेला राजकीय विश्वासार्हता असणारा पक्ष मराठी आणि हिंदुत्व आणि महिला धोरण आणि सामाजिक न्याय या प्रश्नावर NDA सोबत असणारा राजकीय पक्ष म्हणून मी शिवसेना या पक्षात 1998 साली हिंदू देशसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवेश केला। शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं। सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे। केंद्रीय स्तरावर NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत। पंतप्रधान माननीय नामदार श्री नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री माननीय आमदार अमितजी शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे। विशेषतः 1985 शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानोंना पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता। तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोट अधिकाराचे संरक्षण कायदा 1986 संमत केला। परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला। त्यातून हे स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे। विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो, परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता। राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे। राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे। हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। मी उपसभापती पदावर असल्यामुळे त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे। आतापर्यंत ज्यांनी मला सहकार्य दिलं त्या सगळ्यांची मी आभारी आहे। हे लेखी पत्र की मी आपल्याला पाठवते। धन्यवाद। मी ते स्पष्ट म्हटलेलं आहे सगळी, तुम्ही पत्रक जर का वाचलं तर त्याच्यात मी राष्ट्रीय भूमिका, राज्यातली भूमिका सगळी स्पष्ट मांडलेली आहे। सुषमा अंधारे आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात महिला आघाडी होती ती नाराज होती, मनीषा कायंदे असतील, आपण असतील आणि अनेक जण अजून वेटिंग लिस्टवर मोठी आहे, तर त्यांचं काही कारण आहे का? हे पहा, असं आहे, तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहता, असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं। नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरफुटर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही आहे।